Hi friends, you are welcome in Scholar Education. Today we are going to learn some important proverbs in English and their meanings in Marathi. इंग्रजी म्हणी मराठी अर्थासहित आपण पाहणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश प्रोव्हर्ब्स अँड देअर मराठी मिनिंग्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी म्हणी व त्यांचे मराठी अर्थ शिकणार आहोत. इम्पॉर्टंट प्रोव्हर्ब्स. मराठीप्रमाणे इंग्रजीमध्येही अनेक म्हणी आहेत. प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हण. आपल्याला जितक्या जास्त म्हणी माहीत असतील तितक्या प्रमाणात आपल्या बोलण्यात अथवा लेखनात सफाईदारपणा आणि परिणामकारकता येते. योग्य वेळी योग्य म्हण वापरल्याने भाषेचा प्रभाव सहज साधता येतो. इंग्लिश प्रोव्हर्ब अँड मराठी मीनिंग. अ बॅड वर्कमन क्वारल्स विथ हिज टूल्स. या म्हणीचा अर्थ आहे, नाचता येईना अंगणवाकडे. म्हणजे अ बॅड वर्कमन क्वारल्स विथ हिज टूल्स. अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये. अ ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र. अ पेनी सेव्ड इज अ पेनी गेन्ड. वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. अस्थिर मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजेच अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. अ स्टिच इन टाईम सेव्ज नाईन. वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टळते. अ वर्ड इज इनफ फॉर वाईज. शहाण्याला शब्दाचा मार. ऑल इज फेअर इन लव अँड वॉर. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गुड. जे चकाकते ते सर्व सोनेच नसते. ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय. योग्य विश्रांती वाचून सतत काम केल्यास काम करणारा व त्याचे काम या दोघांचेही नुकसान होते. अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा. अन एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज. रिकामे भांडे जास्त आवाज करते. याचा अर्थ आहे, उतळ पाण्याला खळखळाट फार. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. भुंकणारे कुत्रे चावत नसतात. किंवा गरजेल तो पडेल काय. बेगर्स कॅनॉट बी चूजर्स. भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी का. बेटर लेट दॅन नेव्हर. कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना करणे श्रेयस्कर. बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लोक टुगेदर. एकाच माळीचे मणी. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते. बोन्स फॉर लेट कमर्स. हजीर तो वजीर. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. अवदार्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करावी. कंटेंटमेंट इज हॅपीनेस. संतोष हेच परमसुख. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. अंथरून पाहून पाय पसरावेत. डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे आर हॅच्ड. बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. डोंट क्रॉस अ ब्रिज अंटील यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्यांची चिंता करीत बसू नका. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. प्रत्येक काळ्या ढगाला सोनेरी किनार असते. एव्हरी डॉग हॅज इट्स डे. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे. एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन. घरोघरी मातीच्या चुली. एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रिसेप्ट.
प्रत्यक्ष कृती ही केवळ उक्तीपेक्षा श्रेयस्कर होय? एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु होय? फॅमिलियरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट, अतिपरिचयात अवज्ञा? फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, हाजीर तो वजीर? गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्व्स, जे स्वतः कष्ट करतात त्यांना परमेश्वर सहाय्य करतो? हाफ अ लोफ इज बेटर दॅन नन, उपास घडण्यापेक्षा अर्धी भाकरी बरी? हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी संपत्ती? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे? इट इज नेव्हर टू लेट टू मेंड, उशीर झाला तरी सुधारणा करणे चांगले? इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्प्लिट मिल्क, गतकाळाचा शोक व्यर्थ? इट नेव्हर रेन्स बट इट पोअर्स, संकटे ही एकटी दुकटी येत नसतात? इट टेक्स टू टू मेक अ क्वारल, टाळी एका हाताने वाजत नाही? लाफ अँड ग्रो फॅट, हसा आणि लठ्ठ व्हा? लिसन टू पीपल बट ओबे युअर कन्सायन्स, ऐकावे जनाचे करावे मनाचे? लिटल थिंग्स प्लीज लिटल माइंड्स, कोल्हा काकडीला राजी? लुक बिफोर यू लीप, पूर्ण विचार केल्याशिवाय कृती करू नका? मेक हे व्हाइल द सन शाइन्स, तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्या? मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, मनुष्य योजतो एक देवाच्या मनात असते निराळेच? मेनी हँड्स मेक लाईट वर्क, अनेकांच्या सहकार्याने काम सोपे बनते? माइट इज राईट, बळी तो कानपिळी? मनी बिगेट्स मनी, पैशापाशी पैसा जातो? मनी मेक्स द मेअर गो, दाम करी काम? मोर हेस्ट लेस स्पीड, फार घाई कमी वेग, अति घाई संकटात नेई? नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरज ही शोधाची जननी आहे? नो पेन्स नो गेन्स, कष्टावाचून फळ नाही? नो रोज विदाउट अ थॉर्न, काट्यावाचून गुलाब नाही? नो स्मोक विदाउट फायर, विस्तवाशिवाय धूर नाही? वन गुड टर्न डिझर्व्स अनादर, उपकाराची फेड उपकारानेच करावी? वन स्वॅलो डज नॉट मेक अ समर, एखाद्या उदाहरणावरून नियम सिद्ध होत नाहीत? आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, दृष्टीआड सृष्टी? आउट ऑफ द फ्राईंग पॅन इन टू द फायर, आगीतून फुपाट्यात? पेनी वाईज पाऊंड फुलिश, बारीकसारीक बाबतीत काटकसर, मोठ्या बाबतीत उधळ्या? प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, सरावानेच पूर्णत्व येते? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला? रिप ॲज यू सो, पेरावे तसे उगवते? रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, महत्त्वाची कार्ये तडकाफडकी होत नसतात? सेट अ थीप टू कॅच अ थीप, चोराच्या वाटा चोरालाच माहीत? स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, सावकाश आणि सातत्याने काम केल्यास यश मिळते? स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड, छडी लागे छमछम विद्या येई घमघम? स्ट्राईक व्हाइल द आयर्न इज हॉट, तवा तापलेला आहे तोवर पोळी भाजून घ्या? द चाइल्ड इज फादर ऑफ द मॅन, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात? द विअरर नोज फेअर द शू पिंचेस, ज्याचे जळते त्यालाच कळते? टिट फॉर टॅट, जशास तसे? टू इयर इज ह्युमन, चुकणे हा मनुष्य धर्म आहे? टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ, 550 आचारी वर्णामध्ये मीठ भारी? ट्रूथ विल बी आउट, सत्याला वाचा फुटतेच? टू हेड्स आर बेटर दॅन वन, एक से दो भले?
युनियन इज स्ट्रेंथ, एकी हेच बळ. फेन द कॅट्स अवे द माईस विल प्ले, मांजरीच्या अनुपस्थितीत उंदीर बिंधास्त खेळतात. थँक्स अ लॉट फॉर व्हिजिटिंग माय यूट्यूब चॅनल. थँक्यू वन्स अगेन.